नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी मी कोण येईल का ओळखायला उड़ ओळखलत का तुम्ही मी आहे हवा हवा ही चोहीकडं पसरली आहे तुम्ही माझ्या मागे झाड हलताना बघत असाल हवा शांत असेल तर आपल्याला त्याची जाणीव होत नाही आपण आ आकाशात पतंग उडवतो हवा जर कमी असेल तर आपला पतंग उडवू शकत नाही आपण परंतु ज्यावेळेस सोसायट्याचा वारा सुटतो वादळ येतं त्यावेळेस मात्र आपल्याला हवेची जाणीव होते तुम्ही ज्यावेळेस रस्त्याने जाता त्यावेळेस तुमचे केसही उडतात हे कशामुळं होतं तर हे होतं हवेमुळं हवा आपल्या चोहीकडे पसरलेली आहे ती आपल्याला डोळ्यांना दिसत नाही परंतु आपल्याला ती जाणवते आपण श्वास घेतो श्वास घेतो म्हणजे आपण नेमकं कर काय करतो तर आपण हवा आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो याद्वारे सर्व सजीव हे जीवन जगत असतात म्हणजे आपल्याला क्षणोक्षणी सर्व सजीवांना हवा गरजेची असते आपण फुगा फुगवतो फुग्यामध्ये आपण तोंडावाटे काय सोडतो तर आपण तोंडावाटे फुग्यामध्ये हवा सोडतो म्हणजे ही हवा आपल्याला जरी दिसत नसली परंतु आपण फुग्यामध्ये ती किती व्यापली आहे हे पाहू शकतो हवेची गरज आपल्या सर्व सजीवांना खूप आहे तर मग आज आपण आपली हवेची गरज हा पाठ अभ्यासणार आहोत